ठीक है। बाबा आ लेते। वाफ येते गरम गरम वाफ, किती सुंदर दृश्य आहे। आणि भाजी तयार झाली आहे, आम्ही खायला सुद्धा बसलोय। नमस्कार मंडळी, मी स्वप्नेकडे तुम्हा सर्वांत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, श्रावण सुरू झाला आहे आणि श्रावणामध्ये कोकणामध्ये पावसाळ्यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा मिळतात, रानभाज्या। आणि त्यापैकी तुम्ही तेरी बघितलीत, भारंगी बघितलीत आणि धानगीची भाजीसुद्धा बघितलीत। आणि आज आहे टाकळा रानभाजी। टाकळा रानभाजीला जास्त जंगलात जावं लागत नाही, घराच्या आजूबाजूलासुद्धा भाजी मिळू शकते, जवळच असते। तर त्याचीच असणार हे व्हिडिओ। आणि ही भाजी ना कांद्यामध्ये किंवा खोबरं टाकूनसुद्धा बनवू शकतो। तर आम्ही म्हणजे बायकोने फक्त कांद्यामध्ये भाजी बनवलेली आहे। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटते ते सांगायला विसरू नका। चला मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। काय आणलंय? एवढासच खाऊ आणलं आणि बाकीचे पैसे? हां, सगळ्याच आणाय सांगले ना तुला। चल। तर मंडळी, आम्ही आलो आहे मंदिराच्या भागाकडे, म्हणजे आमचा जो मंदिर आहे ना गाव वाडीचा विठ्ठल रखमेचा, त्या मंदिराच्या भागाकडे आलो आहे। आणि त्या भागाच्या समोरच्या बाजूला एक असं बंद घर आहे आणि घराच्या शेजारी खूप सारी अशी टाकळा रानभाजी झाले आणि श्रीशाकडू खुटते। इकडे पानं मोठी आहेत पण मस्त कवली कवली आहेत। बाबा आले ते। घरी आलो आणि श्रीशाकडून लगेचच भाजी साफ करायला बसले। फक्त पानं पानं घ्यायची असतात आणि पानांची जी देठं असतात ना ती टाकून द्यायची। पानं घ्यायची आणि नंतरला मग ती पानं एकत्र करायची, चिरून घ्यायची मस्तपैकी। आणि त्यानंतर मग उकडवायला ठेवायची। उकडवून झाली की मग मस्त त्याला अजून बारीक बारीक कुसकूर करायचा, चिरडायची। आणि ही बघा अशा प्रकारे भाजी आहेत पानं घेतलेली। तू त्या दिवशी बोलत असतो कुठलं आणायचं आपल्याकडे बोलत होतास? ती कोणती जात होती? नाही तर आपला काय केलाय, नसला खायसाठी घेतला कोला तर मस्त आहे की उकडवून घेतलेली आहे भाजी आणि थोडीशी थंड करायला ठेवू मस्त एकदम शिजली आहे भाजी। आणि नंतरला मग तव्यावरती शेकवायची आहे फक्त मसाला वगैरे टाकून। हे बघा वाफ येते गरम गरम वाफ, किती सुंदर दृश्य आहे। शेवटची भाकरी याच काय करायचं आता? पाणी काढून पूर्ण बारीक चुरडायची काय चुरडायची। पाच जण पाच भाकऱ्या त्यांच्या दोघांचा डोव चालू ठेव होईल अजून। खोट नाही बोल, खरा काय बरोबर पहा। कांदा मिरची टाकळ्याच्या पानाचे गोळे मसाल्याचा डब्बा तवा, आताच भाकरी भाजलेला आहे त्यामुळे थोडासा खराब आहे समजून घ्या। आणि आता हा बायकोन टाकला तेल।
चवीप्रमाणे मीठ शिजली ना शेकली ना भाजी कशात चालू